श्री गुरुचरित्र अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। ऐसी शिष्याची विनंती ऐकूने सिद्ध काय बोलती। साधू साधू तुझ्या भक्ती प्रीती पावे गुरुचरणी। प्रश्न केला परवानी का, सांगे तुझा विवेका। अत्रि ऋषीच्या पूर्वी का सृष्टी उत्पत्ती पासून या। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जन्मय होते सर्वठाई। अपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याच कारणे। उपो नारायण आपण सर्व ठाई वासपूर्ण। बुद्धी संभव प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यवर्ण। तेजी ब्रह्मांड नाम झाले रजोगुण ब्रह्मास निमले। हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्षे गवते। तेजी ब्रह्मांड देखता फुटून शिकले दे द्विका। एका आकाश एक भूमी होने ठेली शिकले दोनी। ब्रह्मादित उपजोनी रचला चौदाही भुवनी। दाही दिशा मनस वचने काम काळ काम क्रोध सकळ। पुढे सृष्टी रचाव्या सप्तपुत्र उपजी मानसी। नामे सांगे प्रयासी सात जना ब्रह्मपूर्त। मरीचा त्रिजांगरीस पुलस्त पुल ऋतुवशिष्ठ। सप्तपुत्र झाले ज्येष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मजान। सप्तपुत्रामध्ये आत्री तिथुने पाठस पीठे गुरु संतती। सांगेने एकचित्ती सौभाग्य होती नामधारका। अत्री ऋषियाच्या भार्या नामतीचे अनुसया। प्रतिवता शिरोमण्या जगदंबना। तेची जाणसे तेची सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण। तिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केऊ सांगो। पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत। स्वर्गश गेले त्वरित म्हणून चिंता तमानसी। इंद्रादी सुरवर मिळवून त्रिमूर्तीपाशी जाऊनी। विनयती प्रकाशुनी आचार्य आत्री ऋषीचा। इंद्र मनदस स्वामी या पतिवता श्री अनुसी आचार्य तिचा आगमस काय सांग विसरुणी। पती सेवा करी भक्तीसी मनोवाय काम करणसी। अतिथी पूजा महर्षी विमुख नव्हे कवने काळी। तिचा आचार देखुनी सूर्यभती सूर्यभीतेस गगनासी। उष्ण दिसे लागा म्हणून मंद म्हणे तपतसे। अग्नी झाला अति भयभीत शीतळ असे वर्तत। वायू झाला बैकच तर मंद म्हणे वर्तसे। भूमी आपण भिवण्याना नम्र झाले तिच्या पादुका। शाप देईल म्हणून का समस्त आम्ही भीतोसी। नेणे गेले कवनस्थाने कवन देवचे हेरून। एखाद्या वर देते असेने तेही अमृत मरू शके। त्यासी करा उपाय व तू जगदम्मा देवराव। जाईल आमचा स्वर्ग ठावी म्हणून तुम्हा सांगो आलो न करायला त्याचा उपाय असी। सेवा करू आम्ही दिसी तिच्या दौर्यशी राहू चित्ते धरुणिया। ऐसे ऐकून त्रिमूर्ती महाकुरधिकापती चला जाऊ कैसे सती पतिवात म्हणतसे। व्रतभंग करून तिच्याशी ठेवणी भूमीशी अथवा बरेशी पाठू म्हणून निघालो। वास पाहू पाहव्या सतीची त्रिमूर्ती वेश धरती। भिक्षुकाच्या आश्रमे आला त्रिची अभ्यागत होण्या। ऋषी कराव्या गेले अनुष्ठान मागे आले त्रिमूर्ती। आपण अनुसया अश्वनांना आतिथ्य आपण आलो म्हणती। शुदे करून बहुत पडदा पिडून आलो आम्ही ब्राह्मण। तुर्दिदेव सती यांना आतवा जाऊ आणि कढाई सदा तुमच्या आश्रमात संतपणा अभ्यागत। ऐकल्या आम्ही आकृत्य व्याख्यात म्हणून आलो अनुसया। इच्छा भोजन दान तुम्ही देतो म्हणून ऐका आम्ही ठाकोनी आलो याचक आम्ही इच्छा भोजन मागाव्या। इतके ऐकून अनुसया नमन केले अत्रिविना अतिविनय का बेसकार करून शालन केले। चरण द्याशी आद्यपाद्य देऊन त्याशी गंधाक्षता फुलपुष्पाचे सेवे म्हणती हर्षी आरोग्य सरीज अतिथी म्हणते त्यावेळे करून आलो आपण आंघोळ। ऋषी येतील बहुते वेळा तुरित आम्हास भोजन द्यावे। वासभावने अतिथी काय करावं प्रतिवता ठाय घातले तुरित केले। बेसकार बैसुनी पाठावर दुते घेसले पात्र धरी घेऊन आल्यानुसार नारी शाखा बाखत। त्यावेळी तिसे म्हणे अहो नारी आतिथी आम्ही आतिथी आलो दुरी। देखून तुझे रूपसुंदरी अभिष्ट मानसी आणि कासे नग्न होणे आम्हासी अन्न वाढेपर्यासी अथवा काय निरुपदेसी आम्हा जाऊ नये तरी आता ऐकून आतिथीचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्रपाव मन पुरुष कारणे होतील पतिवता शिरोमणी विचार करीत अंतकरी आतिथी विमुख पावणे पती निरूपक अंगू माझे मने असे निर्मळ काय करा मने मत मत पतीचे असे जरी तप फळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारून मानसी तथाच तू म्हणे असे भोजन करी स्वच्छ ते वाढवी नग्न म्हणतसे पाकस्थाने जाऊन आपण चिंतन करी पती चरण वस्त्र भेडून झाले नग्न म्हणे आतिथी बाळ माझे नग्न होणे सती देखा हो घेऊन आले आनंद का तेजी तो झाले बाळका तयापुर लोळती बाळक्या दिखून अनुसया बैचिक होणे होण्या पुनर्वस्त्राने सुना आले त्या बाळकापाशी रोदन करती तिने बाळ अनुसय रावी वेळेवेळ सुधार्थ झाला वेळ केवळ म्हणून कढई घेतला असे कढई घेऊन बाळकाशी स्तनपान देते हर्षी एकोणे सोडून एकाशी निवारण करे शुद्धाचा पाहे पानावर काय घडले त्रिमूर्तीचे बाळक झाले स्तनपानाचे शुद्धा गेले तपफळ असे पतिवतेचे ज्याच्या उदरी चौदा भोवणे सप्तसमुद्र वडवाने त्याच्या जुजा निवारण पतिवर्त श्रम मात्रे चतुर्मुख ब्राह्म्याची सृष्ट रचने आराशी त्याची शुद्धा स्थानपणे केव्हा झाले निवारण बाळाशी कर्पूर गौरव पंचवांग काळरंगण स्तनपान करावी अनुसया सुंदर तपस्वी हो आत्री ऐसा अनुसय ऐशी यात्री रमण न होता मागे ऐकलं कवन त्रिमूर्तीचं झाली जनानं ख्याती झाला त्रिभुवनी कडई घेऊन बाळकाशी खेळ होते सदी गासी घालून बाळकाशी पळवणे पाय गाई त्यावेळी पायंद गाई नानापरी उपनेश अतिखुस्वारी अतिउल्लास सप्तस्वरी संभोग होती त्रिमूर्तीसी
इतके होते त्यावेळी मध्यंकाळी अतिथीवेळी अत्रिऋषी मननिर्मय आले आपल्या आश्रमा घरात आला अवलोक तव देखील अनुषयात कैसे बाळग असे म्हणत पुस्तित त्यावेळी तिने सांगितले वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती तेजे मध्ये नमस्कार करतसे नमस्कार रात्री देखा संतोषी विष्णू पिनायक आनंद झाला चित्रमुख प्रसन्न झाले त्यावेळी बाळ राहिले पाळणासी त्रिजमूर ठेवले समुख साधू साधू अत्रिऋषी अनुषया पतिवता तुष्ट तुझ्या भक्ती असा वर मागायचे इच्छित अत्री म्हणते सतीचा जे वंचिल मागा आता अनुसया मने अत्रिसी प्राणेश्वर तू होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी रावे आमच्या पुत्रभरी हेच मागणी निर्धारित त्रिमूर्ती असा एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिला त्रिमूर्ती तिने राहते बाळके म्हणून आपण गेलो आपण गेले निजला त्रिमूर्ती राहिले ते असे घरी अनुसया पोशी बाळकापरी नाम ठेवले प्रतिकरी त्रिवर्गापरीसिया ब्रह्मा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळ ईश्वरती दुर्वास नाम ठेवले तिघे पुत्रे अनुसयाचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहून माता मुका निरोप मागदिका होता जाऊ तपा निजस्थानी दुर्वास म्हणे आहो जनने आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ अर्चने म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे ओ माते निरोप देवा आमा तीर्थ चंद्रमंडळ वास आमते नित्य दर्शन तुमाचरणी तिसरे दत्त विष्णुमूर्ती तुम्ही असे तुम्हा ते धरुणे चित्ती त्रिमूर्ती निश्चिते म्हणून सांगते हे म्हणे धरा तुम्ही त्रिमूर्ती देशधन दत्त सर्व विष्णुमय जगत राहिले धरुणे तुमचे चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रिमूर्तीचे ऐक्य होऊन दत्तात्रयाला आपण दुर्वासचंद्र निरोप येऊन गेले स्थान आपल्या अनुसयाच्या घरी देखा त्रिमूर्तीचे राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळपीठ श्रीगुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामदार का संतोष करून प्रश्न एका पुत्रासे सिद्धास तुझ्याशी प्रसाद मज ज्ञान उपजले सदी काज तारक आमचे योगुराज विनंती माझा परिसया दत्तात्रयाचा अवतारू सांगितले पूर्वतारू पुढे मागू ते अवतारू झाले गुरु कौनापरी निरोपावे विस्तरून बाळकासी सांगा स्वामी प्रत्येसी श्रीगुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथाचा विस्तारू ऐकतावे मनोरुण सकळ भाष्ट साधता इति श्रीगुरुचरित्रामृत परम कथाकालपत्र नरसिंह सिद्ध प्रकारने सिद्धनामधार त्रिमूर्ती अवतार कथा नाम चतुर्थ अध्याय गोळा श्री गुरुदत्तार्थ नमस्तू श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।